दीक्षित होता शांती भीमास पाहिली मी अफलातून क्या बात है बहुत अच्छे काका साक्षात धम्म क्रांति भीमात पाईली समोर सादर करीत आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी तबला वादक आदरणीय माझे काका राहुलजी कांबळे काली तर गीताच्या शब्दा शब्दाकडे लक्ष असू द्यावं हो शांती के दामन पर क्रांती का दाग लगा दो का दाग लगा दो मिटाना हो अंधेरा तो चराग लगा दो जिसने तुम्हारी किस्मत में लिख दी है गुलामी जिसने जिसने तुम्हारी किस्मत में लिख दी है गुलामी ये भीम के बच्चे उस व्यवस्था को आग लगा दो म्हणून काय म्हणत आहे हो हो त्या बाबासाहेबांचे अरे उपकार फेडायला कर जीवंत म्हण तबल्याचा आवाज वाढून द्या साऊंडवाले दादा आपल्या साऊंडवाले दादासाठी एकदा जोरदार तडा वाजून द्या खूप सुंदर साऊंड आहे त्यांचा एवढंच नाही जोरदार वाजवा त्यांचा साऊंड आहे म्हणून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय बरोबर आहे ना आपल्या इरफान काकासाठी एकदा जोरदार तडा वाजून द्या हे बात आहे तबला तबला ताळ्याकडे वाजवा ताळ्या हे
महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी माझे काका राहुलजी कांबळे काय लिहितात, अरे राजरत्न बन भीमाचा राजरत्न बन, बन भीमाचा राजरत्न आपले चार चार मुलं मरू दिले रे आपल्या समाजासाठी, बाबासाहेबांचा राजरत्न गेलाय, बाबासाहेबांची इंदू गेली रे, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला, तरी बाबासाहेबांना काहीच वाटलं नाही. ज्यावेळेस बाबासाहेबांचा मुलगा राजरत्न नावाचा मरण पावतो त्यावेळेस बाबासाहेबांचा भाऊ त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना म्हणते अरे भिवा आपला राजरत्न मरण पावला, तर बाबासाहेब त्यावर उत्तर काय देतात, अरे हा माझा एक राजरत्न आहे, या राजरत्नासाठी या राजरत्नाच्या इकडे तर मी बघेल, रे माझा लाखो राजरत्न या समाजामध्ये आहे याचं काय. बाबासाहेबांनी आपल्या चार लेकरांची सुद्धा परवा केली नाही, केली का नाही केली, ना राहो कुणी कनिष्ठ वरिष्ठ अरे उस वक्त एक अंग्रेजी खास हुआ बोली करती थी, उस वक्त अंग्रेजी एक खास बोली हुआ करती थी, लंडन की रानी एलिजाबी बेग भी करती थी, अरे लेकिन बाबा आंबेडकर का नाम सुनते ही राहुल, लेकिन बाबा आंबेडकर का नाम सुनते ही राहुल, गांधी और नेहरू की धोती भी गीली हुआ करती थी. आधीच्या काळामध्ये आपण गुलामगिरीमध्ये होतो, आपल्या तोंडाला गाडगं असायचं, कमरेला झाडू असायचा, पण आज तो काळ गेला, हे आपल्या बापाची पुण्याई आहे, आहे ना, कमरेला तोंडाला गाळगं आणि कमरेला फळा होता आधीच्या काळामध्ये, आणि आपल्या बापाने चार लेकर मरू दिले तरी परवा केली नाही, चार लेकराची स्वतःच्या आपल्या जीवांची सुद्धा परवा केली नाही, एवढं हे आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं आहे. म्हणून ना राव कुणी कनिष्ठ वरिष्ठ बाबी माझे होते उद्दिष्ट त्याच साठ केलं रमाईने कष्ट मारमाचेरा दर्जा आसमाशी बी उचा होत आहे.
मरमा मारमा तेरा दर्जा आसमां से भी ऊंचा होता है, ऊंचा है। ममता का हिमालय तेरे कद से भी नीचा है। और ये करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाणी अपने आंचल में, कर यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा है, मेरी माँ से पूछा है। मनो केली भवानी मग गुलामी नष्ट, त्यात साठ केले रमाई ने कष्ट, राजरत्न बन भी माता जातीचे भीमाने साहिले महापुरुष के लिए लड़ेगा तो तेरा नाम हो जाएगा। राहुल जी कामडे काय लिता, अरे महापुरुष के लिए लड़ेगा तो तेरा नाम हो जाएगा, विचारधारा में बढ़ेगा तो तू कांशी राम हो जाएगा। अरे आसा राम का राहुल यहाँ चक्का जाम हो जाएगा। अरे लड़की के पीछे पड़ेगा तो तेरा काम तमाम हो जाएगा, तेरा काम तमाम हो जाएगा। सटके जाती चे भी माने सही ने ठरले घटनाकार देशाचे पहिले ठरले घटनाकार देशाचे पहिले खंड बावीस बाभिमान लिहिले बाबासाहेबांनी आपल्याला 22 खंड लिहिले आहेत। या जवान जे मुले मुलं मुलीत आहेत त्यांनी थोडासा मोबाईल बाजूला ठेवून या खंडामध्ये लक्ष द्या, नाही का तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ना। म्हणून त्या खंडामध्ये शोधा या विचाराचे धन, काय म्हणत असेल भीमाशी, भीमाशी बेमानी करणाऱ्यांनो हे जन तुम्हाला काय म्हणत असेल। अरे बेमानीने कमावलेलं धन हे काय म्हणत असेल। अरे दोन पैशासाठी बाबासाहेबांचा गंगाधर गेला रे, दोन रुपयाच्या इंजेक्शनासाठी बाबासाहेबांचा गंगाधर गेला रे। अरे सांगा त्या महामानवाचं मन काय म्हणत असेल, मन काय म्हणत असेल। म्हणून
अखंड भावी स्वाभिमान विले होईल घडघड म्हणा कशी चळवळ भीमाची राहुलजी कांबळे अरे जागृत